होई सगळा, ठीक आहे. काहीतरी जाळण्यात आलेलं आहे इकडे, कचरा जो होता तो मला वाटतं जाळून टाकलेला आहे त्यांनी. सगळा कचरा जाळलेला आहे इकडे, जे नारळ वगैरे असतील ते पडलेले फेकलेले, सगळा कचरा फेकलेला आहे इकडे, जाळून टाकलेला आहे. वरती किल्ल्यावर चढण्यासाठी अजून पायऱ्या आहेत आपल्याकडे, त्या पायऱ्या चढत जाऊ आपण वर अजून, ठीक आहे. चला थोडासा विश्रांती घेतो आणि मग आपण बोलू. या सगळ्या पायऱ्या आहेत, या पायऱ्या पायऱ्यांनी आपण वर चढत चाललेलो आहे. आता हळूहळू उंची वाढत चाललेली आहे आणि आपल्यांना चढायलाही जागा खूपच अजून भरपूर आहे. वर जायचं आहे आपल्यांनी एवढ्या दूरती, ठीक आहे. तुम्हाला दिसत असेल वरती तटबंदी दिसते, ही चेक करा, ही सगळी तटबंदी आहे तिथे काढलेली, सगळी तटबंदी वरती, ठीक आहे. एवढ्यावर तरी आपल्यांना चढणं शक्य होईल किंवा नाही काय माहिती, बट आपण तटबंदीपर्यंत नक्की जाण्याचा प्रयत्न करू, जास्त वर नका का होईना. आणि इथून हा खालचा व्ह्यू बघा जरा, माहिती नाही की माझा आवाज कसा रेकॉर्ड होतोय, कारण मी कन्सिस्टंटली आवाज रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतोय. इकडे एक फुलपाखरं होतं, ज्या फुलपाखराने मला आपल्या व्हिडिओच्या समोर येण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे. इकडे बिलकुल पायऱ्या नाहीत, आता हा कच्चा रस्ता आहे, या कच्च्या रस्त्याने तुम्हाला वरती चढावं लागेल. खाली केओसपर्यंत एकदम परफेक्ट पायऱ्या होत्या, केओसच्या नंतर तुम्हाला पायऱ्याच दिसणार नाही. सगळा हा कच्चा रस्ता आहे इथे. आता जास्त वरती तर जाणार नाही मी, बट हा रिअली माझ्यासाठी भयानक एक्सपिरियन्स होता आजचा. मी बिलकुल भी विचार नाही केला होता की असं काही मी करेल आज असं, कारण सकाळी उठलो तेव्हापासून मनात होतं की आज अंकाई टंकाई जायचं आहे असं. मी दोन किल्ले सिलेक्ट केले होते तसे, मी सालेर मुल्लेर सिलेक्ट केला होता आणि अंकाई टंकाई सिलेक्ट केला होता, बट मी अंकाई टंकाई येऊन गेलो. त्याचं कारण असं की मला वाटलं की एकदम रस्त्यावर आहे आणि आपण लवकर पोहोचून जाऊ, बट माझ्यासोबत तेच झालं. बघा आपल्यांना अजून खूप वरती जायचं आहे, कारण 1.5 तासाचा रस्ता आहे, 1.5 तासच्या आसपास आपल्यांना वर चढायचं आहे, ठीक आहे. खूप जास्त वरती का दादा? खूप जास्त वरती म्हटलं हो का? वरती सपाटी का? हा असं का चढता येईल का वरती? पायऱ्या आहेत का? ओके थँक्यू. मी त्यांना विचारलं की वरती चढता येईल असं. बघा जास्त वरती जाण्याचा मी प्रयत्न करणार नाही आहे, कारण ऑलरेडी मला 2 वाजून गेलेले आहेत. जेवढ्या लवकर मी परत जाण्याचा प्रयत्न करेल तेवढं बरं होईल. थोडा वेळ बसलो होतो कारण जास्त थकल्यासारखं वाटत होतं. हे तुम्हाला दिसतील 2 बुरुज आहेत, मोठे, खूप मोठे बुरुज आहेत आणि जुनं काम आहे. हे तुम्हाला जुनं कामही दिसेल, कारण त्याच्यामध्ये चुना भरलेला तुम्हाला वाटेल,
ठीक, एकदम भक्कम बांधकाम तुम्हाला इथे दिसेल, कारण ही ज्या भेगा आहे त्यांच्यामध्ये भरलेला हा चुना बघा जरा, हे सध्याचं नाही आहे, अलीकडचं नाही आहे, ते कित्येक वर्ष जुनं बांधकाम आहे. आणि ह्या जुन्या बांधकामामध्ये ह्या दगडांना कशा पद्धतीने ठेवलं गेलं असेल याचा विचार करा. कारण एवढ्यावर दगड येणं आणि त्याच्यानंतर बी एवढ्यावर माणसाला चढणं मुश्किल होऊन जातं, हे लोक दगड घेऊन आलेले आहेत, तर विचार करा यांनी कशा पद्धतीने याचं बांधकाम केलं असेल. असं इथे काही सूचना आहे, रिकामी पाणी बॉटल व प्लास्टिक पिशवी किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊन कचरा कुंडीत टाकावी, अन्यथा दंडात्मक कारवाई होईल. ठीक आहे, पण तुम्हाला दिसेल की तरी पण काही मूर्खांनी इथे खूप साऱ्या बॉटल फेकलेल्या दिसतील तुम्हाला, कचरा फेकलेला दिसेल, जे आपल्याकडे आणलेल्या पिशव्या आहेत. कचरा कुंडीची व्यवस्था असूनही त्याला ह्यांनी साईडला फेकलेलं दिसेल. ठीक आहे, ही माझ्याकडे बॉटल आहे, जाताना मी खाली कचऱ्यामध्येच फेकून जाईल. ठीक आहे, हे दोघं बुरुज बघा आणि याच्यामध्ये येण्याचा हा रस्ता बघा, हा एक आहे आणि इकडच्या साईडला एक आहे, दोघं बघू आपण की कसं जाता येईल आपल्यांना वरती असं. आणि हा इकडनं पूर्ण फिरलेला तुम्हाला दिसेल, तिथपर्यंत हा झेंडा तुम्हाला दिसतो इथून, आणि तिथपर्यंत वर आहे असं. माझ्या पायांना क्रॅम्प यायला लागलेले आहेत अक्षरशः. ठीक आहे, मला वर चढताना. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट, तर इकडे तर रस्ता नाही आहे, हे कन्फ्युजन आहे. ठीक आहे, हे कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी बांधलेलं आहे, कारण कोणी शत्रू जर आला तर शत्रूसाठी हे असेल. इकडे भी सगळा रस्ता आहे, इकडे वरती बुरुज आहे, अजून बघा मोठा बुरुज आहे चढायला. बघा इथपर्यंत आलं तुम्हाला खूप जास्त थकल्यासारखं वाटलं, बट याच्यानंतर खाली उभा होतो तिथे खूप जास्त थकल्यासारखं वाटत होतं, बट इथे आल्यानंतर एक रेस्टफुल मोमेंट वाटली मला. आणि काही मित्र पण मला भेटले, त्यांच्यासोबत त्यांचे फोटो शेअर केले मी पण. ठीक आहे, सो लेट्स वी गो फॉरवर्ड. जास्त तर मी वरती जाण्याचा प्रयत्न करणार नव्हतो, बट आता मला वाटते की एनर्जी येते वरती चढण्याची, कारण इथून खूप साऱ्या पद्धतीने रस्ता बनवलेला आहे. ठीक आहे, इकडे पण रस्ता आहे वरती जायचा, अजून जर तुम्हाला वर जायचं असेल तर ह्या पद्धतीने आपण वर जाऊ शकतो. नॉर्मली आपण इथपर्यंत येऊन ठेपलेलो आहे आता, आणि हे काहीतरी दिसतं आहे बघा जरा. ठीक आहे, इथे तोफ असायला पाहिजे मला वाटतं, तोफ ठेवण्याची जागा वगैरे, बट इथे कचरा जाळून टाकलेला आहे. हे कचऱ्याचं खरंच भयानक काम आहे, खाली कचरा इकडे तिकडे टाकतात, सगळं खराब करून दिलेलं आहे सगळीकडे. इकडे सगळा हा बुरज दिसेल, मी फायनली एवढ्या वरती येऊन गेलेलो आहे. ठीक आहे, अनएक्सपेक्टेड. सो हेअर इज अगेन, तुम्हाला दिसत असेल की खाली उतरण्याची जागा पण आहे. ठीक आहे, जर आपण तुम्ही गेले तर खाली जाता येईल बघा जरा, तर खाली जाता येतं. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट द डाउनलोड मुवमेंट. ठीक आहे, मी जास्त काही खाली जात नाही. ठीक आहे, खाली सगळा कचरा आहे. ठीक आहे, आणि खालून दिसेलही एक मार्ग आहे तुम्हाला दिसता. ठीक आहे, मी जास्त खाली जात नाही, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आज. ठीक आहे, वेळ म्हणजे बाईक राहिली असती ना माझ्याकडे, किंवा येता आलं असतं ना, तर आलो असतो मी फायनली इकडे, पण माझ्याकडे बाईक नाही आहे अनएक्सपेक्टेडली. हे सगळं टोप ठेवण्यासाठी जागा करून ठेवलेली आहे. ठीक आहे, अँड ॲज यू सी अ व्ह्यू फ्रॉम दिस, इथून तुम्ही बघू शकता. ठीक आहे, सगळं व्ह्यू मुवमेंट आहे गावामध्ये, काही गावामध्ये एकदम स्पष्ट. ठीक आहे, हा व्ह्यू आहे.
वरती पण लेणे आहेत काही कोरलेल्या, जर चढायचं असेल तर तुम्ही इकडनं चढू शकता लेण्यांच्या वरती। चढण्यासाठी जागा पण आहे लेण्यांच्या इथे, इकडनं चढायचं आणि तिथे वरती तुम्हाला लेण्या दिसत असतील तिघ। खाली का एकदम यांनी बाकी सगळ्या गोष्टींना पॅक करून ठेवलेल्या आहेत, कारण हे जे लोक आहेत ना कधी कधी ना ते मूर्त्या तोडफोडच्या झालेल्या आहेत ना, त्याच्यामुळे की बेटर वे असेल की ते तुटायला नको। इथे हे पण लावलेलं आहे, केव आहे, कोरलेली आहे, बट मूर्त्या बिरत्या काहीच दिसणार नाही तुम्हाला, काही दरवाजासारख्या खोपट्या दिसतील बट बाकी काहीच नाही आहे। ठीक आहे, तर मला निघावं लागेल, आत्ताच मला 2:30 होऊन गेलेले आहेत, 3 वाजून गेलेले आहेत। तर हा तुमचा होता अंकाई किल्ला। आय थिंक सो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। याच्यावरती पण आहे अजून, ठीक आहे, सगळं काही ह्याच पद्धतीने बुरुज बनवलेले आहेत, उतरण्याचा आपण प्रयत्न करूच। ठीक आहे, आपले जे मित्र आहेत ते पण गेलेत वरती आता। ठीक आहे।